नमस्कार, मी अरुणा आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज। उमेश पाटील हे बेडकचे युवा नेतृत्व। आपला देश हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो। युवक जे करू शकतो ते कोणीही करू शकत नाही, त्यामुळेच बेडकमधील जनता, माता भगिनी, मित्रबंधू युवक उमेश पाटील यांच्या पाठीशी उभी आहे। त्याला 20 लाख रुपयाची मदत मिळवून देणारा आपला गावचा नेता उमेश भाऊ पाटील याने चांगल्या मोलाचे एक गरीबाला सहकार्य केलेलं आहे। समाजाची कामं झाली आहेत, बनातली कामं झाली आहेत। तर मंडळी, तुम्ही म्हणाल उमेश पाटीलच का, तर त्याचे उत्तर उमेश पाटील यांचे कामच बोलते। मंडळी, निवडणुका लागल्या की अनेक हौशे गौशे तयार होतात आणि निवडणुकीच्या जत्रेत गुलाल लावतात, पण मग जनतेचे काय? जनता ही कामाच्या माणसांनाच ओळखते, अशीच ओळख उमेश पाटील यांची झाली। त्यांनी केलेले कामच बोलते। कायम संपर्कात असलेला माणूसच आपल्या अडी अडचणीला धावून येतो, मग काय? विरोधकांचे कामच आहे टीका करण्याचे। जेवढे आपले काम चांगले तेवढे विरोधक जास्त। विरोधक तयार करावे लागत नाही, विरोधकांना उमेश पाटील उत्तर देणार नाही, तर बेडक मधील सुज्ञ जनताच उत्तर देईल, अशी चर्चा बेडक गावात आहे। 5 वर्ष सातत्याने काम करून ज्या नागरिकांना राहायला घर नाही, अशा सर्वांना घरी जाऊन उमेश पाटील, मी तुमचाच मुलगा आहे, मी तुम्हाला घर मंजूर करून देतो, हे पण दिवस जातील, असा धीर देणारे उमेश पाटीलच होते। ज्या नागरिकांना घराकडे किंवा आपल्या शेतीत जायला रस्ता नाही, अशांना रस्ते करून देणारेही उमेश पाटीलच होते। राहिलेले रस्ते करण्यासाठी प्रयत्नशील असणारेही उमेश पाटीलच होते। जे टीका करतात त्यांनी गावातील सामाजिक कार्य सांगावे। तुम्हाला उमेश पाटील यांच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही असे आम्ही म्हणत नाही, तर बेडकमधील जनता म्हणत आहे। आणि याच नागरिकांच्या पाठिंब्यामुळे उमेश पाटील यांचे बळ वाढले। देशासाठी प्रमुख योगदान हे माजी सैनिकांचे, तसेच कोरोना काळात काम करत असलेले आशा वर्कर्स यांचे गावासाठी योगदान आहे। त्यांचा सन्मान करत सरपंचाच्या खुर्चीवर बसवण्याचे मोठे पाऊल उमेश पाटील यांनी उचलले। त्यामुळे उमेश पाटील यांना खुर्चीचे आमिष नाही, तर त्यांना फक्त गावाचा प्रामाणिक सेवक होऊन गावाची सेवा करायची आहे। माझे घर पहिले कच्चे घर होते। उमेश भाऊ पाटीलच्या प्रयत्नातून मला पक्के घर मंजूर करून मिळाले। प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेमधून घर मिळालेले, याच्यात त्यांचे आभार मानतो पत्रकारपूर्वी मी। आणि त्यांचा आमचा खूप त्यांचा आम्हाला मदत आहे त्यांच्यावर। मी याच्या अगोदर जुनं घर होतं, याच्या आधी जुने कच्चे घर होते। या जायला रस्त्याची राड होती, राडीच्यामुळे खडक टाकला, आम्हाला चांगले झाले। समाजाची कामं झाली आहेत, बनातली कामं झाली आहेत। आणि आता जरा रोड फिरवले तर फुल बी झाले, आम्हाला रोड जर फिरवले तर चांगलं होईल। आम्हाला रस्ता चांगला झाला, बरं झालं आम्हाला। आता कामं असे जर करायला तर आम्ही तुमच्या पाठीवर का उभी आहे। माझं नाव संजय कृष्ण जाधव, माझा मुलगा ऋषिकेश संजय जाधव MIDC मध्ये काम करत असताना मयत झाला। त्याला 20 लाख रुपयाची मदत मिळवून देणारा आपला गावचा नेता उमेश भाऊ पाटील याने चांगल्या मोलाचं एक गरीबाला सहकार्य केलेलं आहे। अशा नेत्याला आपण जनतेनं निवडून देऊन त्याला सरपंच करावे, अशी एवढीच माझी अपेक्षा आहे, आणि जनतेनं ते सहकार्य करावे। सुनील पाटील, 7 स्टार न्यूज, मिरज।